संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. या अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा विधेयकासह अनेक महत्वाच्या विधेयकांना मंजुरी. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ. भाजपा खासदारांनी केली गांधी यांच्याकडून दिलगिरीची मागणी. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण. संसद भवन परिसरातल्या स्मारकाला मान्यवरांनी वाहिली आदरांजली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी. विधेयकाचा कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर. गृह कृषीसह शिवसेनेकडे 21 खाती, राष्ट्रवादीकडे 13, तर काँग्रेसच्या वाट्याला 14 खाती. गृह खात्यासह 7 खात्यांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे. वित्त आणि नियोजनसह 7 खाती जयंत पाटील, तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खात्यासह 6 खात्यांची जबाबदारी. ब्रिटनमधल्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाला बहुमत. ब्रेक्झिटचा मार्ग मोकळा. आणि राज्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. जळगावात गारपिटीमुळे बागायती पिकांचं नुकसान. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तक मांडून ती मंजूर करण्यात आली. नागरिकत्व सुधारणा, संविधान सुधारणा, शस्त्र संशोधन तसंच विशेष सुरक्षा संशोधन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. यासह दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, दादरा नगर हवेली आणि दमण दीव विलीनीकरण, कर कायदा संशोधन, त्याचबरोबर जहाज पुनर्वापर आणि ई सिगारेट प्रतिबंध कायदा यासंदर्भातली विधेयकं या अधिवेशनात मंजूर करण्यात आली. नागरिकांच्या हितसंबंधी कामांना गती मिळावी या उद्देशानं या अधिवेशनादरम्यान जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष होतं. लोकसभेत आज शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत वक्तव्य करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. झारखंडमधल्या गोड्डा जिल्ह्यात गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत त्यांनी सभागृहात माफी मागावी अशी मागणी मेघवाल यांनी केली. सभागृहाबाहेर केलेल्या वक्तव्यांबाबत सभासदांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे असा दाखला मेघवाल यांनी दिला. गांधी यांच्या वक्तव्याबद्दल भाजपा खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणा दिल्या. अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सदस्यांना सभागृहात राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. गांधी यांच्या वक्तव्याबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सदन के वरिष्ठ सदस्य जो कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष रह चुके हैं राहुल गांधी के द्वारा की गई है, अध्यक्ष महोदय, सचमुच मैं ये कहना चाहता हूं, मैं तो आहत हुआ हूं, पूरा सदन आहत हुआ है और मैं समझता हूं सारा देश आहत होगा. ये राष्ट्र के इतिहास में पहली बार हुआ है जो कांग्रेस पार्टी का नेता रेप जैसे संगीन जुर्म को पॉलिटिकल मॉकरी का हिस्सा बनाता हो. यह राष्ट्र के इतिहास में पहली बार हुआ है कि गांधी खानदान का एक बेटा सरेआम कहता हो आओ हिंदुस्तान में बलात्कार करो. अध्यक्ष जी, आज ये मात्र इस सदन की महिला और पुरुष सांसदों की गरिमा की बात नहीं है. इस सदन का एक सदस्य पहली बार ये हिमाकत कर रहा है कि हिंदुस्तान की औरतों के बारे में उनका बलात्कार होना चाहिए, ऐसे शब्द उसके मुंह से निकल रहे हैं. सभागृहात गदारोळ कायम राहिल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे पुन्हा 15 मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित केल्याची घोषणा केली. 13 डिसेंबर 2001 संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटनेला आज 18 वर्ष होत आहेत. यानिमित्तानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय जवान, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना अभिवादन. 13 डिसेंबर 2001 संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 5 दहशतवाद्यांनी संसद भवनात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात
गोळीबार केला होता. त्यांच्या या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांचा खात्मा केला. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे 5 जवान तर संसद सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले. तसंच सीआरपीएफची 1 महिला जवानही या हल्ल्यात शहीद झाली. या हल्ल्यात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. असे 9 जण या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले. या हल्ल्यातला मुख्य आरोपी अफजल गुरुला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर 9 फेब्रुवारी 2013 त्याला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. मात्र या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार मौलाना मसूद अझहर, अबू जिहादी आणि तारिक अहमद यांना मात्र अजूनही अटक करण्यात यश मिळालेलं नाही. दरम्यान संसद हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या शौर्याला आणि धाडसाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सलाम केला आहे. संसद भवन परिसरात असलेल्या शहीदांच्या स्मारकाला आज सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतरांनी पुष्पांजली वाहिली आणि शहीदांना अभिवादन केलं. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल स्वाक्षरी केली, त्यामुळे आता या विधेयकाचं रुपांतर कायद्यात झालं आहे. घटनेच्या 6व्या सूचीमध्ये अंतर्गत असलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुराच्या आदिवासी क्षेत्रात, त्याचप्रमाणे इनर लाईट परमिट लागू असलेल्या अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूरमधल्या क्षेत्रांना हा कायदा लागू असणार नाही. इनर लाईट परमिट व्यवस्था नुकतीच मणिपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान या विधेयकाच्या मंजुरीनंतर आसाममध्ये उसळलेला उद्रेक अद्यापही क्षमलेला नाही. आसाममध्ये नागरिकांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यांचे हक्क, अस्तित्व आणि संस्कृती कोणीही हिरावून घेणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. आसामी जनतेनं नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही, असं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. काही लोक आसामी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आसामी लोक अफवांवर विश्वास ठेवणार नाहीत अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आसाम करारातील कलम 6 आसामी जनतेची परंपरा, संस्कृती, भाषा आणि जमीन तसंच राजकीय हक्कांचं संरक्षण करणार आहे. आसामी जनतेच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासंदर्भात शिफारसी करण्याकरता न्यायमूर्ती विप्लव शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशींची निश्चित मुदतीत पूर्ण अंमलबजावणी करण्यात येईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे, असंही सोनोवाल यांनी सांगितलं. दरम्यान दिब्रुगडमधील संचारबंदी आज दुपारी 1 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी तर मिळाली आहेच, शिवाय राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे त्याचं कायद्यात रुपांतर व्हायचा मार्गही मोकळा झाला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे अनेक स्थलांतरितांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 पाकिस्तानातून भारतात आलेले अनेक सिंधी नागरिक ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये राहत आहेत. गेली अनेक वर्ष ते भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत होते. संसदेच्या चालू अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली. त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे त्याचा कायदा झाला आहे. त्यामुळे आता या सिंधी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानात असलेल्या बंधनांमुळे त्या ठिकाणचा व्यवसाय, घर सगळं सोडून अनेक कुटुंब भारतात आली. मात्र भारताचं नागरिकत्व नसल्यामुळे त्यांना अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. हमें यही हम यहाँ पे आए, इसके बाद हमारी अभी तक भी नेशनलिटी नहीं हुई है. जो ये इंडियन सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट जो है ये पास हो रहा है, तो उससे हमें काफ़ी उम्मीदें हैं. एक उम्मीद की किरण नज़र आ रही है कि अब जो होगा वो हमारे लिए अच्छा ही होगा.
हमारे नेशनलिटी के जो प्रोसीजर हैं वो थोड़े इजी होंगे, थोड़े सिंपल होंगे। यहाँ पे रहना थोड़ा डिफिकल्ट था, जैसे कहीं आना जाना तो पूरा स्कार्फ लपेट के जाना, और वहाँ पे एक मोस्टली ये होता था कुछ खाने वगैरह में भी इससे प्रॉब्लम होती थी कि भाई क्या खाएं कहाँ खाएं, इससे बहुत मुश्किल होते थे। और यहाँ पे आए तो यहाँ पे ऐसे अपनापन लगता है, लेकिन ये बहुत मुश्किल लगता था कि एवरी ईयर हम लोगों को कैसे भी करके नेशनलिटी के लिए अप्लाई करना पड़ता था, और अभी ये बिल पास हुआ है तो हमें बहुत खुशी हो रही है। नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर या सिंधी बांधवांनी आनंद व्यक्त केला। आता त्यांना प्रतीक्षा आहे भारतीय नागरिकत्वाची। दिल्लीतल्या 2012 मधल्या निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका गुन्हेगारानं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। त्याला निर्भयाच्या आईनं आव्हान दिलं आहे। गुन्हेगार अक्षय कुमार सिंग याच्या याचिकेवर 17 डिसेंबरला सुनावणी नियोजित आहे। या प्रकरणात फाशी सुनावण्यात आलेल्या अन्य 3 गुन्हेगारांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी फेटाळली होती। झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे। रामजन्मभूमी प्रश्न काँग्रेसनं हेतुतः रेंगाळत ठेवला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनबाद इथल्या सभेत म्हटलं। हा प्रश्न शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याचं आश्वासन आपल्या संकल्पपत्रात दिलं होतं, त्यानुसार हा प्रश्न सुटल्याचं त्यांनी सांगितलं। राजमहाल आणि मेहरामा इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या। झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्यासह घेतलेल्या सभेत गांधी यांनी आदिवासींचे प्रश्न सुटावेत यासाठी आपल्या आघाडीला मतदान करायचं आवाहन केलं। आजही विविध राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत। दरम्यान झारखंडमध्ये 17 मतदारसंघात 3र्या टप्प्यात काल मतदान झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 62% मतदान झाल्याचं वृत्त आहे। नवी दिल्लीत आज भारत मालदीव संयुक्त आयोगाची 6वी बैठक होत आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शहीद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे। तसंच भारत दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव तसंच बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात नाही असं सांगून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले। त्या काल राज्यसभेत बोलत होत्या। केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्टपासून भरपाई दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं। 2017-18 आयजीएसटीच्या थकबाकी संदर्भात जीएसटी परिषदेनं विचारविनिमय केला होता आणि यासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली। अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं 9 नोव्हेंबरला दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका काल न्यायालयानं फेटाळल्या। या याचिकात तथ्यही नसल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा निर्णय घेतला। यामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस ए नझीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश होता। या याचिका फेटाळल्या गेल्यामुळे आपोआपच यावर खुल्या न्यायालयात सुनावणी होण्याची त्या पक्षकारांची विनंतीही निकाली निघाली आहे। 9 नोव्हेंबरला तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं अयोध्या जमीन वादाचा निवाडा पूर्ण केला होता। राज्य सरकारचं खातेवाटप काल जाहीर झालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली। या खातेवाटपानुसार शिवसेनेच्या मंत्र्यांना 21 खाते मिळाली आहेत। यात गृह आणि नगरविकास कृषी या खात्यांचा समावेश आहे। राष्ट्रवादीला अर्थ आणि नियोजन तसंच ग्रामविकास खात्यासह 13 खाते मिळाली आहेत। त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वाट्याला 14 खाती आली आहेत। गृह नगरविकास या खात्यांसह 7 खात्यांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे, तर उद्योग आणि कृषी यांच्यासह 10 खात्यांचा कारभार सुभाष देसाई सांभाळतील। छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जलसंपदा खात्यासह 6 खाती सोपवण्यात आली आहेत। वित्त आणि नियोजन गृहनिर्माण खात्यासह 7 खाती जयंत पाटील यांना मिळाली आहेत। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना महसूल आणि ऊर्जा खात्यासह 6 खात्यांची जबाबदारी दिली आहे, तर नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास या खात्यांसह 8 खात्यांचा कारभार सोपवण्यात आला आहे। या व्यतिरिक्त उर्वरित खाती ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहेत।
कोल्हापूर जिल्ह्यात शिरवळ तालुक्यात जयसिंगपूर इथं काल 29वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. बुद्धाच्या धम्मात उपासकांनी समर्पित होण्याचं आवाहन पूर्णा फदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी केलं. परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे कल्याण मित्र डॉ गायकवाड होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कार मंडळ नालंदा सार्वजनिक ग्रंथालय आणि बौद्ध धम्म प्रचार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. सकाळी धम्मज्योतीनंतर धम्मध्वजारोहण करण्यात आलं. दुपारच्या सत्रात भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. नाशिक महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि नाशिक शहर विज्ञान अध्यापक संघाच्या वतीनं नाशिक रोड इथल्या फिलोमिना शाळेच्या प्रांगणात 45व्या नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. शाळा आणि महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारित 250 अधिक वैज्ञानिक प्रकल्प या प्रदर्शनात मांडले आहेत. यात विद्यार्थ्यांचे ऊर्जा बचत, शाश्वत शेती, अपघाताचं प्रमाण कमी करणारी सिग्नल यंत्रणा, सौर पंप, घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारखे प्रकल्प लक्षवेधी ठरत आहेत. या 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं यासाठी नाशिक महापालिकेनं केवळ महापालिकेच्या शाळांनाच नव्हे तर इतर खासगी शाळांनाही या प्रदर्शनात विनाशुल्क सहभागी करून घेतलं आहे. सागरी क्षेत्राबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोर्टर्स आणि भांडारकर प्रकाशन संस्था यांच्या वतीनं मुंबईतल्या भाऊचा धक्का इथं समुद्र क्षितेजा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोर्टर्सचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महापालिकेच्या शाळांमध्ये सागरी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन पेडणेकर यांनी यावेळी दिलं. विद्यार्थ्यांमध्ये जहाज आणि सागरी क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे असं भाटिया यांनी सांगितलं. या प्रदर्शनामुळे या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या अनेक संधींविषयी माहिती करून देण्यास मदत होईल असंही ते म्हणाले. या प्रदर्शनात विविध उपक्रमातून, विविध जहाजांच्या प्रतिकृतीतून तसंच सागरी कलाकृतीतून सागरी इतिहास आणि त्याचा वारसा मांडण्यात आला आहे. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. प्रदर्शनाचा समारोप आज होणार आहे. अखिल भारतीय आंतर रेल्वे सांस्कृतिक स्पर्धेतील संगीत स्पर्धेचा समारोप काल झाला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आणि मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्ष रेली मित्तल यांच्या हस्ते मुंबईत काल स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. 3 दिवस चाललेल्या या स्पर्धेत रेल्वेच्या सर्व क्षेत्रातले 60 कलाकार सहभागी झाले होते. सर्वोत्तम कामगिरीसाठीचा चषक दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पटकावला. जळगाव जिल्ह्यातल्या सर्व गावात बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारची मिशन इंद्रधनुष्य 2 योजना गावागावात राबवण्यात आली. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. जळगाव जिल्ह्यात लसीकरणाद्वारे बालकांच्या आरोग्याची काळजी घेणारी मिशन इंद्रधनुष्य 2 ही योजना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. लसीकरणापासून पूर्णपणे वंचित असलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येतं. जळगाव जिल्ह्यात प्रत्येक सत्रात वैद्यकीय अधिकारी, आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या सहभागानं 206 सत्रांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये आणि एकही गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहू नये त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे. यासाठी वाडा, पाडा, वस्ती, दूरदराज मधले खेडे पाडे, नंतर हायरिस्क एरिया, नंतर कामानिमित्त आलेले लोक यांना शोधून त्यांच्या याद्या करून त्यांची लस दिलेली आहे. आणि जे लाभार्थी राहिले त्यांचा पुन्हा आम्ही फॉलोअप घेऊन एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. आणि जेणेकरून ह्या लसी सर्व लोकांना मिळाल्या तर मुलांचं आरोग्य निरोगी राहील, त्यांना लसीकरणापासून होणाऱ्या आजाराचा बचाव होईल, नंतर त्यांचं संक्रमण होऊन इतर मुलांना आजारी पडणार नाही. पर्यायाने सदर लसीकरणापासून होणाऱ्या आजाराचं निर्मूल आणि उच्चाटन करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न केलेले आहेत. गावकऱ्यांना याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2100 बालकांचं लसीकरण करण्यात आलं तसंच 229 गरोदर महिलांना धनुर्वाताची लस देण्यात आली. 4 टप्प्यात या लसीकरणाचं काम वाड्यापाड्यातून आणि ग्रामीण वस्तीतून करण्यात येत आहे.
आम्ही इथे घरोघरी जाऊन सगळ्या पाड्यांवर लसीकरण कोणाचं राहिलं कार्ड वगैरे त्यांचे पाहून घेतले आणि व्यवस्थित खात्री करून घेतली आणि सगळ्यांना आम्ही जे राहिलेले त्यांना लस देऊन त्यांना व्यवस्थित सांगितलं. इंद्रधनुष्य सारख्या अभियानाद्वारे लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा, बालकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. दूरदर्शन बातम्यांसाठी सतीश साळी, जळगाव. नंदुरबार जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात कालपासून फिट इंडिया मोहिमेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थिनींनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवली, तसंच तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येत्या 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालय आणि शाळांमधून सुदृढ आरोग्याचं महत्व पटवून देण्यात येणार असून क्रिकेट स्पर्धा, पारंपरिक खेळ आणि कवायती, खो खो स्पर्धा, जनजागृती रॅली, सायकल रॅली, चर्चासत्र यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली. आणि गो गर्ल गो हा उपक्रम आपण राबवत आहे, त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. एक रॅली काढणार आहे, त्याच्यामध्ये विविध खेळाची हे राहणार आहे, सायकल रॅली राहणार आहे, विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये हे आयोजन कसं होईल याचा प्रयत्न आपण केलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि इव्हन नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे की शारीरिक तंदुरुस्ती ही खूप आवश्यक आहे. त्या फिट इंडिया मुव्हमेंट मधून आपण तो अवेअरनेस करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. या फिट इंडिया चळवळीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 67व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संदीप भट्टाचार्य यांचं गायन तर मोरमुकुट आणि मनोज केडिया या बंधूंचं सतार आणि सरोदवादन रंगलं. संदीप भट्टाचार्य यांच्या सुरेल गायनानं महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. त्यांनी राग मुलतानीनं आपल्या गायनाची सुरुवात करत विलंबित एक ताल, द्रुत आणि मध्यलयतील 3 ताल यांचं सादरीकरण केलं. त्यानंतर मोरमुकुट आणि मनोज केडिया बंधूंच्या सतार आणि सरोदवादनानं उपस्थितांची मनं जिंकली. त्यांनी राग झिंझोटीनं आपल्या वादनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राग मिश्रबेरू पेश केला. त्यांना सत्यजित तळवळकर यांनी तबल्याची साथसंगत केली. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या सरोदवादनानं महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता झाली. महोत्सवात आज अमिता सिन्हा, महापात्रा, जान्हवी फणसळकर आणि अनुजा बोबडे तसंच विराज जोशी यांचं गायन होणार आहे. केन झुकरमन यांचं सरोदवादन होणार आहे. संध्याकाळच्या सत्रात पंडित जसराज यांचं गायन होणार आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट बहुमत मिळवत निवडणुकीत विजय मिळवला आहे. बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं बहुमताचा 326 जागांचा आकडा पार केला असून त्यांना 363 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर विरोधी पक्षाला 203 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जॉन्सन यांनी निवडणुकीतल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून हा जनादेश केवळ ब्रेक्झिटच्या पूर्ततेपुरता मर्यादित नाही, तर देशाची एकता आणि प्रगती यासाठी हा जनादेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये काल सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 सुरू झालेलं मतदान रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होतं. संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या 650 जागांसाठी 3322 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 31 ऑक्टोबरपर्यंत ब्रेक्झिटबाबत अंतिम निर्णय लागू करण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या निवडणुकीची घोषणा केली. गेल्या 5 वर्षातली ब्रिटनमधली ही तिसरी निवडणूक होती. जॉन्सन यांच्या विजयामुळे ब्रेक्झिटचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत गोरेगाव इथल्या प्रबोधन क्रीडा भवनात 42वा प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचं उद्घाटन मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं. पोलीस बँड पथकासह विविध संघाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी संचलन केलं.
या स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळेतल्या स्पर्धकांनी राष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळवले अशा शब्दात देसाई यांनी स्पर्धकांचं कौतुक केलं. या क्रीडा स्पर्धेत 191 शाळांचे 3000 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात कबड्डी, खो खो, अॅथलेटिक्स, बुद्धिबळ, कराटे, धनुर्विद्या अशा विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महामार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिमवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे खोऱ्यातली हवाई वाहतूक आज सलग सातव्या दिवशीही बंद आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात काल रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात थंडीची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. राजस्थानात आणि मध्य प्रदेशात शाजापूर इथं काल गारपीट झाली. आता राज्यातल्या हवामानाविषयी. राज्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली. धुळ्यात काल दुपारी पाऊस झाला तर अकोला, बुलडाणा जिल्ह्यात रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जळगावात काल पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे बागायती पिकांचं नुकसान झालं आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ. भाजपा खासदारांनी केली गांधी यांच्याकडून दिलगिरीची मागणी. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 18 वर्ष पूर्ण. संसद भवन परिसरातल्या स्मारकाला मान्यवरांनी वाहिली आदरांजली. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी. विधेयकाचा कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा. राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर. गृह, कृषी सह शिवसेनेकडे 21 खाती, राष्ट्रवादीकडे 13 तर काँग्रेसच्या वाट्याला 14 खाती. गृह खात्यासह 7 खात्यांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे. वित्त आणि नियोजनसह 7 खाती जयंत पाटील तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खात्यासह 6 खात्यांची जबाबदारी. ब्रिटनमधल्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाला बहुमत. ब्रेक्झिटचा मार्ग मोकळा. आणि राज्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. जळगावात गारपिटीमुळे बागायती पिकांचं नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात उमस पडेल तर, हा मराठी चित्रपट. नमस्कार.